नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदामा इंडिया या कंपनीच्या बॅराझाईड या प्रोडक्टविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याचे वापरण्याचे प्रमाण असेल, वापरण्याची योग्य वेळ असेल, त्याचा वापर आपण कोणकोणत्या पिकामध्ये कोणत्या स्टेजला करू शकतो, त्यामध्ये आपणाला कोणकोणत्या केमिकल घटकांचं मिश्रण आढळून येतं, तसेच त्याचे वापरण्याचे योग्य प्रमाण असेल, या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तसेच त्याचा वापर केल्यामुळे आपणाला कशा पद्धतीने रिझल्ट प्राप्त होतो, पिकाचे आपण कोणकोणत्या अवस्थेमध्ये कोणकोणत्या किडींना कंट्रोल करण्यासाठी किंवा मारण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो, ते किती दिवस काम करते, या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. बॅराझाईड की ज्याच्यामध्ये आपणाला नोवॅल्युरॉन याच हे आपणाला 5.25% व त्याच्यासोबत आपणाला इमामेक्टिन बेंझॉइड हे आपणाला 0.9% SC फॉर्म्युलेशनमध्ये आपणाला आढळून येते, की ज्यामुळे आपणाला ते आपल्या पिकामध्ये आळीवर्गीय कीटक असतील किंवा थोड्याफार प्रमाणात आपणाला थ्रिप्सवरसुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण हे मिळालेलं पाहायला मिळतं. नोवॅल्युरॉन की जे एक IGR आपणाला पाहायला मिळते, म्हणजेच इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर, हे आपणाला पाहायला मिळते की ते किडींच्या कोणत्याही अवस्था असेल त्याच्यावर आपणाला चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळवून देतं. तसेच इमामेक्टिन बेंझॉइड हे आपणाला किडेवर चांगल्या प्रकारे नियंत्रण हे मिळवून देतं. तसेच याच्यामध्ये आपणाला फायटोटॉनिक इफेक्ट हा पाहायला मिळतो, की ज्यामुळे आपणाला हे फवारल्यानंतर आपणाला नवीन कोवळे शेंडे निघणे किंवा पानांना काळू येणे यासारखा बदल हा आपणाला पाहायला मिळतो. तर याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा रीतीने हे किडींना कंट्रोल करते, याच्याबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊया. याच्यामध्ये आपणाला दोन केमिकल घटकांचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं, की ज्यामुळे आपणाला प्रामुख्याने जे आपल्या पीक सोयाबीनसारख्या पिकामध्ये खाणारी अळी असेल किंवा पाणी खाणाऱ्या अळी, तसेच मक्यासारख्या पिकात लष्करी अळी असेल, आपल्या भाजीपाला पिकामध्ये टोमॅटोमध्ये फळपोक करणाऱ्या अळी, पाणी खाणाऱ्या अळी, आप वांग्यामध्ये आपणाला फळपोक करणारी किंवा शेंडाफोक करणारी अळी, तसेच सर्व आळीवर्गीय कीटकावर आपणाला चांगल्या प्रकारे नियंत्रण हे बॅराझाईडमुळे मिळालेलं आपणाला पाहायला मिळतं. तसेच आपल्या पिकांमध्ये नवीन शेंडा निघणे किंवा पिकाला काळोख येणे, तसेच आपण याचा वापर हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत कधीही करू शकतो. मग त्याची ग्रोथ स्टेज असेल, फ्लॉवरिंग स्टेज असेल किंवा डेव्हलपमेंट स्टेज असेल, या कोणत्याही अवस्थेमध्ये आपण बॅराझाईडचा वापर करू शकतो. तर याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा रीतीने वापर करावा, आपण प्रति लिटर पाण्यासाठी 2 ml पासून 2 ते 2.5 ml आपण प्रति लिटर पाण्यासाठी बॅराझाईडचा वापर करू शकतो, की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने आळीवर्गीय कीटकावर नियंत्रण मिळालेलं पाहायला मिळतं. मक्यासारख्या पिकात आपण प्रति लिटर पाण्यासाठी आपण 3 ml पर्यंतसुद्धा लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी आपण बॅराझाईडचा वापर करू शकतो, की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्या पिकामध्ये मिळालेलं आपणाला पाहायला मिळतं. तर याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा रीतीने काम करतं, याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली. आपणाला मार्केटमध्ये बॅराझाईडचं पॅकिंग हे आपणाला 100 ml पासून 1 liter पर्यंत अवेलेबल आहे. 250 ml चा पॅक हे आपणाला मार्केटमध्ये 700 रुपयाच्या आसपास हा मिळून जातो, की ज्याच्यामध्ये आपणाला आपल्या पिकामध्ये ज्या आळीवर्गीय कीटक आहेत किंवा ज्या किडी आहेत त्याच्यावर आपणाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळवता येईल. तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.